6 महिने झाले, 6 महिन्यापूर्वी हा घोटाळा बाहेर निघालेला आणि 6 महिने मग काँग्रेस काय करत होती आणि आज या सीबीआयच्या रेड्स होत आहेत. तुम्हाला वाटत नाही की 6 महिने कुठल्याही व्यक्तीला किंवा जो दोषी आहे किंवा दोषी ठरायचा आहे अशा व्यक्तीला पुरेपूर आहेत की नाही हे तुम्हाला वाटतं की नाही? असं नाही नाही, 6 महिन्याचा काळ गेला किंवा नाही याचा मात्र हा महत्वाचा मुद्दा नाही. आपल्या देशामध्ये जे कायदे आहेत त्या कायद्याने जे प्रोसिजर प्रिस्क्राईब केलेलं आहे ते प्रोसिजर फॉलो केल्याशिवाय कोणत्याही दोषी व्यक्तीवरती कारवाई होऊ शकत नाही. आणि म्हणून सुरेश कलमाडी याला ते ऑलिम्पिकचे गेम्स झाल्यानंतर किंवा त्याच्या पूर्वीपासून जे त्यांच्या विरुद्ध सुरू झालेलं सत्र आहे त्याला कायदेशीर स्वरूप ते ठीक आहे. तुम्ही कायद्याबद्दल बोलला, आपल्याबरोबर ऍडव्होकेट उदय वारुंजीकर आहेत. वारुंजीकरजी, तुम्ही काय म्हणाल की कायद्याच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं की काय व्हायला पाहिजे होतं? बेसिकली आत्ता तरी असं एकूण चित्र आहे की एका बाजूला ऑलरेडी गुन्हा रजिस्टर आहे ज्याच्यामध्ये कॉन्स्पिरसी 420 ज्याला आपण फसवणुकीचा गुन्हा म्हणतो तो 468 आणि 471 ज्याला आपण म्हणतो की कागदपत्र खोटी तयार करण्याचा गुन्हा आणि प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टचा सेक्शन्स काही लावलेले आहेत. हे जर म्हटले तर याची एन्क्वायरी करण्यासाठी मुळातच उशीर झालेला आहे ही गोष्ट नक्की आहे. आपण जो मुद्दा मांडलात की 6 महिने हा उशीर आहे का, तर इट्स अ फॅक्ट हे म्हणणं आपलं बरोबर आहे. कारण हे जे सगळे कागदपत्र जे पूर्वीच ताब्यात घ्यायला पाहिलं होती ती जर एवढा जर ताब्यात घ्यायला जर उशीर लावत असाल तर याचा अर्थ असा लागू शकतो की कुणीतरी जाणीवपूर्वक या सगळ्या तपासाला जाणीवपूर्वक जरा थोडासा वेळ त्यांना देत होतं, जाणीवपूर्वक थोडासा त्याच्यामध्ये वेळ काढूपणा करत होतं असा त्याचा अर्थ लागू शकतो. दुसरी गोष्ट अशी की जे कागदपत्र आहेत ते पहिल्यांदा ताब्यात घ्यायला पाहिलं होते कारण कंट्रोलर अँड ऑडिटर जनरलचं ऑडिट चालू असतानापासून हा सगळा इश्यू निघाला. त्यामुळे 6 महिन्याभरामध्ये या कागदांवरती जर त्याच वेळेस जर का ताब्यात घेतले असते, त्याच वेळेस जर का सर्च आणि सीझरचे जर का तपावर वापरली असती, त्याच वेळेस जर का छापे टाकले असते तर कदाचित कागदपत्र मॅन्युप्युलेट करायला वेळ मिळू शकला नसता. बरोबर आहे. एकूणच दिवाकर रावतेजी काय म्हणाली, काँग्रेसची स्ट्रॅटेजी आहे का की प्रत्येक व्यक्तीला ज्याच्यावर आरोप होतात त्याला बराच वेळ देते काँग्रेस आणि त्याच्यानंतर इन्क्वायरी करते, त्याच्यानंतर सांगते की आम्ही कारवाई करतोय आणि नंतर एवढा वेळ उशीर झाल्यानंतर आणि एवढे मोठे काँग्रेसचे लीडर असल्यावर ते स्वतःची पॉवर वापरून ऑलरेडी ते पुरावे नष्ट करतात. एक बघा, सध्या आजच्या दिवसाला महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडच्या भ्रष्टाचाराचा संपूर्ण झंझावात देशभर चालू आहे आणि दुर्दैवाने एका बाजूला तो दुर्दैवानेपेक्षा राजा एका बाजूला आहे. त्याचा किती स्कॅम आहे तो मोस्ता थकले आता केंद्र सरकार, त्याला काढता काढताही थकले होते, घाबरले होते आणि तिथून आमचे अटकेपार झेंडे पैशाने अटकेपार झेंडे लावले त्याचा स्वाभिमान बाळगायचा की अटकेपार आमच्या भ्रष्टाचाराचे झेंडे कलमाडीत न्यायचे याचं कौतुक करायचं. तांदुलकरजी जे म्हणाले त्याबद्दल मी माझा धन्यवाद देतो. आणि ते असं म्हणाले की काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार सिद्ध झाल्याशिवाय कारवाई होत नाही. मग अशोक चव्हाणांचं भ्रष्टाचार सिद्ध झाला असं आम्ही समजायचं का? त्यांच्यावर कारवाई झाली. म्हणजे कुठला भ्रष्टाचार? कारण असं आहे की 6 महिने कलमाडींच्या नावाने शंक होतोय. काँग्रेसला जर वाटत नसेल काँग्रेस तर त्यांचा राजीनामा का घेतला? कॉमनवेल्थच्या पदांचा घेतला, त्याच्यानंतर त्यांचा त्या काय त्यांच्या पक्षाच्या प्रमुख याचा पण घेतला, का घेतला राजीनामा? आणि एकाएकी त्यांच्या अगदी पुण्याला मुंबईला आणि दिल्लीला भराभरा छापे टाकायचं आहे. साधी गोष्ट आहे, 6 महिने दिले, हिशोब केला, कळलं की नाही किती निधी आला. कारण अशोक चव्हाणांकडनं फ्लॅट तर घेता येत नव्हता वरच्या वरती. कारण नारायण राणेंनी तेव्हा असं सांगितलंय म्हणून मला माहिती आहे. आम्हाला काय माहिती आहे आमच्या जनतेला की वरती दिल्याशिवाय काही चालत नाही असं त्यांच्या वेळेला त्यांनी ते जाहीर केलं होतं. त्यामुळे तुम्ही समजून घ्या, अशोक चव्हाणला विचारणं काही घेतलेले फ्लॅट देता येत नसेल म्हणून त्यांनी त्यावर कारवाई केली का? त्यांच्यावर सिद्ध झाले म्हणून कारवाई केली का? आणि मग कलमाडींनी 10,000 रुपयाचा आमच्याकडे हगणदारी मुक्तचा एवढा परिणाम झाला, हगणदारी मुक्त कार्यक्रम आहे महाराष्ट्राचा, त्याचा कलमाडीवर एवढा प्रचंड परिणाम झाला की ढुंगणपोसेचा कागद 10,000 घेतला त्यांनी. म्हणजे तांदुरकर साहेब तुम्ही मला सांगा ना की याला काय म्हणायचं आपण? तो आता सिद्ध करायचा. आजपर्यंत सर्वसाधारणतः अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये खूप वेळा बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की कुठेतरी एखादा ऑफिसमधला क्लर्क, कुठेतरी एखादा सेक्रेटरी, छोटे मासे गळायला लागतात पण कलमाडींसारखे मोठे मासे त्यातून सुटून जातात. रावतेजी, मगाशी चांदूरकर बोलताना बरंच काही म्हणाले. ते म्हणाले की शेवटी भाजपचं कर्नाटक बघितलं, कर्नाटक सरकारमध्ये जो गोंधळ झाला तसं काँग्रेस नाही आहे आणि काँग्रेस काहीतरी कारवाई करतं, लेट का असून दे पण कारवाई करतं. चांदूरकरने सांगू इच्छितो, दुर्दैवाने ते आता आमच्या बाळासाहेबांनी त्यांना सध्या आराम द्यायचं ठरवलंय म्हणून ते आहे, त्यांना कल्पना नाही. सभागृहात विचार केल्यानंतर काँग्रेसने नेमकं त्याच्यावरच बोट ठेवायचा प्रयत्न केला. कर्नाटकात काय झालं तर मी म्हटलं
की कर्नाटकातला विषय आमच्या महाराष्ट्रात चालणार नाही, तुमची काँग्रेस कर्नाटकाने नपुसक झाली आहे का, हे बोलल्यावर सगळे गप्पन खाली बसले. काँग्रेस तिथे आहे ना, त्यांनी भाजपशी अगदी मैदानात येऊन लढावं आणि भाजपला साफ करून टाकावं कर्नाटकात. तुम्हाला वाटतं का की देशाची इब्रत यामुळे गेली का, देशाचा अपमान जर झाला असेल तर तुम्हाला वाटतं की नाही? की उत्तर मी देतो, तर ते जागतिक अध्यक्ष होते, त्यांनी सांगितले की कॉमनवेल्थ गेम वेअर एक्सलन्सली अरेंज. सुरुवातीला त्यांनी त्याच्यामध्ये चुका विका काढल्या होत्या. नाही नाही नाही, बरोबर आहे, तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे. कॉमनवेल्थ गेम जे झाले ते चांगले झाले, पण त्यामुळे कलमाडींची पापं कमी झाली का, हा एक मुद्दा आहे. आणि यानंतरही तुम्ही जसं म्हणालात की एशियाडमध्ये पण आपले रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कलमाडी गेले होते चायनाला, हे पण आपल्याला विसरून चालणार नाही. विषय दोन विषयांची गल्लत करता कामाने, कलमाडींच्या वरती जे आरोप आहेत भ्रष्टाचाराचे, त्याची चौकशी होत आहे. त्याच्यामध्ये ते जर दोषी सापडले तर त्यांना सजा होईल, त्याच्यामध्ये जर दोषी सापडले नाही तर ते बाहेर येतील.